भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर. उदयनराजे साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात. साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे सामना. राणेंना उमेदवारी जाहीर न होण्यामागे अदृश्य शक्तींचा हात. किरण सामंतांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीच्या घोळावरून वैभव नाईकांचा भाजपवर हल्ला. मोदी हे भ्रष्टाचाराचं समर्थन करतात. जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी भाजपनं पैसे दिले. चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू. संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला. सांगलीमध्ये विशाल पाटलांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल. विशाल पाटलांकडून अपक्षसह काँग्रेस पक्षाच्या नावानंही अर्ज. सांगलीतील काँग्रेस कार्यालयासमोर विशाल पाटलांकडून शक्ती प्रदर्शन. अडचण होत असेल तर उमेदवारीही मागे घेईल. शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला चालणार नाही का चंद्रहार पाटलांचा सवाल. तर आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं. बाळासाहेब थोरातांचं चंद्रहार पाटलांना उत्तर. भाजपचे नेते पालघर मतदारसंघाचा घेणार आढावा. दिनेश शर्मा रवींद्र चव्हाण करणार पालघरचा दौरा. तर खासदार गावितांची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी. सूत्रांची माहिती. रायगडमध्ये तीन अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात. गीतेंची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी दोन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा. अहमदनगर भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू. नाराज 100 पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे. सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यानं पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा. नाशिक धुळे लोकसभेतील नाराजीबाबत काँग्रेसची बैठक. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये होणार बैठक. धुळ्यात शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत नाराजी. बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांसह अजित पवारांच्या नावानं उमेदवारी अर्ज घेतल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीकडून खबरदारी. बच्चूकडूनच्या उमेदवाराला राजू शेट्टींचा पाठिंबा. अमरावतीमध्ये लोकसभेत स्वाभिमानीकडून दिनेश भोब यांना पाठिंबा. तर स्वाभिमानीकडून पत्राद्वारे दिनेश भोब यांना पाठिंबा जाहीर. धैर्यशील मोहिते पाटील माळ्यातून आज भरणार उमेदवारी अर्ज. धैर्यशील मोहितेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी. महादेव जानकर जातीच्या नावावर पुढे आले. परभणीच्या विकासात त्यांचा सहभाग नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधवांचा जानकरांवर हल्ला. अजय बोरस्तेंनी पुन्हा एकदा घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीत नाशिक लोकसभेच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. अजय बोरस्तेंना उमेदवारी देण्याची शिवसैनिकांची मागणी. पंतप्रधान मोदी वर्ध्यात येणार. 19 एप्रिलला तळेगावात मोदींची जाहीर सभा. तर रामदास तडस नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा. कोल्हापूरसह म्हाडा लोकसभेत भाजपचे राम सातपुते रणजित सिंह नाईक निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. तर अर्ज दाखल करताना फडणवीस राहणार उपस्थित. कोकण बाळासाहेब ठाकरेंचा त्यात कुणीही दुरावा निर्माण करू शकत नाही. अमित शहांच्या कोकण दौऱ्यावरून विनायक राऊतांचा निशाणा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची निकटवर्तीय. माजी उपनगराध्यक्ष भरत शाह शरद पवारांच्या गळाला. हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का. सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रामनवमीचा मुहूर्त. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीपासून करणार मतदारसंघात प्रचार. उदयनराजेंनी अभिनेते सयाजी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट. पुणे लोकसभेतील तीन उमेदवार येणार एकत्र. मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे आज एकाच मंचावर पुणे शहरासाठीचं विजन मांडणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्तालाप. 9 मे रोजी मुंबई विमानतळ बंद राहणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद. तर मान्सूनपूर्व दुरुस्तीसाठी महत्वाचा निर्णय. 45 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा. खडकवासला धरणात शिल्लक. शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास शहराला 1.5 महिना पुरेल इतकंच पाणी. मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट. तापमानात सोमवारी तब्बल 4 अंशांची वाढ. तर ठाणे जिल्ह्याचं तापमान पोहोचलं 41 अंश सेल्सिअसवर.
रायगड जिल्ह्यातील माणगाव निजामपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका, आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर फळ गळतीनं बागायतदारांचं नुकसान होण्याची भीती। सोलापूरच्या अंबाबाईचा आजपासून घेता येणार दर्शन, अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण, धार्मिक विधीनंतर भाविकांना घेता येणार दर्शन।